नमस्कार मित्रांनो, रात्रीची नगरी या सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपलं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपण जी कथा ऐकत आहात, सदरील कथेचं नाव आहे मित्राची गर्लफ्रेंड. या कथेचा तिसरा भाग चालू आहे. कालची आपण कथा ऐकलो असाल, कदाचित तुम्ही कालच्या कथेबद्दल थोडंसं नाराज असाल, कारण कालच्या कथेमध्ये अश्लीलतेचा थोडासुद्धा भाग मी घेतलेला नव्हता. कारण सध्याच्याला आपल्या चॅनलवर खूपच जरा स्ट्राईक चालू आहे, खूप एक एक कथा चेक केली जात आहे, त्याबद्दल मी जाणीवपूर्वक कालच्या कथेमध्ये तसा कोणताही भाग घेतलेला नव्हता. कारण मी अनेक कहाण्या बनवत आहे आणि यूट्यूब त्याला डिलीट करत आहे, त्याला पर्याय काय काय आहे हे मला आणखीन काही सापडलेलं नाही. त्यामुळं कालचा भाग मी मुद्दाम बनवला होता आणि कालचा भाग सक्सेस झाला. आणि आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची, तुम्ही मला कालच्या कथेला भरभरून प्रतिसाद दिला आहे. आजच्या कथेमधून तुम्हाला भरपूर मनोरंजन होईल आणि तुमचा सोट्या ताटल्याशिवाय राहणार नाही. तुमचं पाणीसुद्धा आजच्या कथेमध्ये नक्की गळणार आहे. त्यामुळं आजची कथा तुम्ही मनोमन एकदम मस्त मजा घेणार याची मी तुम्हाला खात्री देतो. तर चला तर मग, तुमचा जास्त वेळ न घेता आता मी थेट कथेला सुरुवात करतो. जेव्हा मी चमेलीला घेऊन हॉटेलमध्ये गेलो तेव्हा माझी संपूर्ण नजर तिच्या गोळ्यावरच होती. आमचं जेवण होईपर्यंतसुद्धा मी तिचे गोळेच पाहत होतो. पण कालच्या भागामध्ये मी असं काहीच तुम्हाला सांगितलेलं नाही. माझी नजर तिच्या गोळ्यावर आहे हे तिलासुद्धा चांगलं लक्षात येत होतं. जेव्हा आम्ही दोघे एकमेकाच्या समोर बसून जेवण करत होतो तेव्हा मी माझा हळूच पाय टेबलच्या पलीकडे घातला आणि तिच्या पायावर ठेवला. मग मी माझ्या पायाच्या साह्यानं तिच्या पायासोबत खेळू लागलो. तिनं जरासुद्धा विरोध केला नाही किंवा तिला ते वाईटसुद्धा वाटलं नाही. तीसुद्धा तिचा पाय माझ्या पायावर ठेवून मजा घेऊ लागली. मग जेवण करत असतानाच अधूनमधून मी माझा हात तिच्या हाताला लावत होतो. आम्ही दोघं एकमेकाच्या ताटातलं खात होतो. पाणी पिण्यासाठी आम्ही दोघांनी एकच बाटल घेतली होती. तर त्या बॉटलला आम्ही तोंड लावून पित होतो, तर तीसुद्धा तोंड लावून पित होती. तिच्या मनामध्ये माझ्याबद्दल काय चालू आहे हे मला पुरेपूर माहीत झालं होतं. आता तीसुद्धा तिकडं तिच्या मनामध्ये आग लागत होती आणि माझ्या तर मनाला अगोदरच आग लागलेली होती. मला तिला पटवायचं होतं, ती आता मला पटली आहे हे माझ्या लक्षात आलं. मग जेवण वगैरे झाल्यानंतर मी बिल दिलं. जसं मी बिल द्यायला काउंटरवर जाऊ लागलो तसं तिने तिच्या पर्समधून 500 कोरी करकरीत नोट काढली. मग जी नोट काढली होती तीच नोट तिनं परत काढली आणि ती मला म्हणाली, राजेश माझ्याकडे पैसे आहेत, प्लीज दे ना बिल. तू दवाखान्याचं बिल पण तूच दिलं आहेस. तेव्हा मी म्हणालो, मग काय होतं आहे, दवाखान्याचं बिल मी दिलं किंवा तू दिलं आणि जेवणाचं बिल मी दिलं किंवा तू दिलं काय फरक पडणार आहे. मग ती मला म्हणाली, तुझा स्वभाव खूपच छान आहे रे. तेव्हा मी म्हणालो, तू मला फक्त पैशातच विचार करतेस का? तेव्हा ती म्हणाली, असं काहीच नाही रे, पैशाबद्दलचा मी विचार मी केलाच नाही. तुझा स्वभाव, तुझा मनमोकळेपणा मला खूप आवडतो. तेव्हा मी म्हणालो, आणखीन काय आवडते? तेव्हा ती म्हणाली, आणखीन बरंच काही आवडते पण ती इथं नाही सांगणार. मग मी म्हणालो, कुठं सांगणार आहेस? तेव्हा ती म्हणाली, सांगते, वेळ तरी येऊ दे ना. मग आम्ही दोघेजण पण तिथून हॉटेलकडून घराकडे जायला निघालो. आता तिचं घर 10-12 किलोमीटर अंतरावर होतं. मी हाळूवर पण एक गाडी काढली आणि तिला पाठीवर बसायचा इशारा केला. तसं जसं की ती माझी गर्लफ्रेंड आहे अशा अवस्थेमध्ये ती गाडीवर बसली. तिनं एक हात माझ्या कमरेला एका हाताने मिठी मारली. हाताचा विळखा माझ्या कमरेवर जसा पडला तसं माझ्या शरीरामध्ये एक वीज लख चमकून गेली. मित्रांनो, मला ती खूप आवडली होती. मग मी गाडी चालू केली आणि थोडंसं स्पीडमध्ये गाडी घेतली. जसं गाडी स्पीडमध्ये घेतली तसं तिने दुसरासुद्धा हात माझ्या खांद्यावर ठेवला. अगोदर ती एकीकडे पाय करून बसली होती. मग मी तिला म्हणालो, अगं असं काय बसलीस, मला कम्फर्टेबल वाटत नाही. म्हणून मी गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. तशी ती म्हणाली, अशा बायका बसतात ना. मग मी हसू लागलो आणि म्हणालो, हो तुला बायको पण करीन. आणि मग ती पण हसू लागली आणि म्हणाली, बघू जेव्हाचं तेव्हा. आणि ती दोन्हीकडे पाय टाकून जशा गर्लफ्रेंड बसतात तशा कंडिशनमध्ये ती माझ्या पाठीमागं बसली. आता तिनं तिचे दोन्ही हात माझ्या गळ्यामध्ये टाकले होते. मला वाटत होतं इकडून तिकडून कुठून बटल्यानं जर बघितलं तर खूप मोठी अडचण निर्माण होईल. परंतु बटल्या इकडे यायचा काही प्रश्नच नव्हता. एकतर बटल्याकडे गाडी नव्हती आणि मी जो मार्ग तिच्या घराकडे जाण्याचा काढला होता तो आता थोडा चेंज होता. मी वेगळ्या रस्त्याने तिला घेऊन जायला निघालो. जरी बटल्या किंवा माझे इतर मित्र आले तर त्या रस्त्याने येणार नव्हते. मग थोडंसं लांबच्या रस्त्याने मी तिला तिच्या घराकडे घेऊन जायला निघालो. तिनंसुद्धा काही आक्षेप नोंदवला नाही. मी कुठून काय घेऊन जाईना तिला काही अडचण नव्हती. इकडे दुपार व्हायची वेळ आली होती. दुपार होत आली होती. मग मी थोडीशी गाडी हळूहळू घेऊ लागलो. जसं गाडी 5 किलोमीटर दूर गेली तसं एक जंगल लागलं. रस्त्याच्या कडेला एकदम रस्त्याच्या दुधरपा बाजूंना एकदम झाडी होती. मग मी गाडी थोडी कडेला घेतलो आणि तिला गाडीहून खाली उतरायला सांगितलं. तसं ती मला म्हणाली, इथं काय करायचं आहे? तेव्हा मी म्हणालो, करू काहीतरी, उतर तर तू खाली. तेव्हा ती म्हणाली, बापरे असल्या जंगलात करायचं असतं का? तेव्हा मी म्हणालो, काय
ती म्हणाली, काय करायचं आहे, कशासाठी गाडी थांबवलंस मी तुला विचारते. तेव्हा मी म्हणालो, गाडी कशासाठी थांबवली ते तू उतरल्याशिवाय कसं कळणार. मग ती गाडीवरून खाली उतरली, मी गाडी रस्त्याच्या कडेला लावली आणि माझा मोबाईल काढून मी माझे सेल्फी घ्यायला सुरुवात केलो. तसं तीसुद्धा माझ्या सेल्फीमध्ये आली. ती स्वतःहून माझ्या हातातला मोबाईल घेतला आणि तिने माझ्यासोबत सेल्फी काढायला सुरुवात केली. आम्ही 2 किंवा 3 मिनिट तिथं घालवले असतील, जास्त वेळ आम्ही टाईमपास केलाच नाही. त्यानंतर आम्ही परत मी गाडी चालू केली आणि तिला बसण्याचा इशारा केला. तेव्हा ती म्हणाली, मग इथं कशासाठी थांबला होतास, फक्त फोटो काढला. तेव्हा मी म्हणालो, नाही ग, हे जंगल, ही झाडी, खूपच निसर्गरम्य वातावरण होतं ना, मला खूप आवडलं म्हणून मी इथं गाडी थांबवली होती. मग ती हसू लागली. तिनं हळूहळू तिचा हात परत माझ्या बेंबीकडे घेऊन आली आणि हळूहळू तिनं तो हात माझ्या लवड्यापर्यंत नेऊन ठेवला. माझ्या लक्षात आलं तिच्यामध्ये आग लागत आहे. मग मी तिला म्हणालो, काय करतेस. तेव्हा ती हसू लागली आणि मला म्हणाली, तुला जे हवं आहे तेच. तेव्हा मी म्हणालो, अगं तू मला आवडतेस ह्याचा अर्थ असा नाही की तुझं मला शरीर पाहिजे, मला तू मनापासून आवडली आहेस म्हणून मी तुला म्हणलं तू मला खूप आवडतेस. तेव्हा ती म्हणाली, फक्त मीच आवडते का, माझं शरीर आवडत नाही का, बाकी तर सर्व माझ्या मित्रांना आणि बाकीच्या पोरांना तर माझं शरीरच आवडतं. तेव्हा मी म्हणालो, प्रेम शरीरावर करायचं नसतं वेडी, प्रेम मनावर करायचं असतं आणि मनावर केलेलंच प्रेम खरं असतं. तेव्हा ती म्हणाली, हो का, तुझ्यासारख्या विचाराचे लोक बोटर मोजणे इतकेसुद्धा सापडणार नाहीत, म्हणूनच मला तू खूप आवडायला लागला आहेस. एक एक क्षण जसा जात आहे तसा तसा तू माझ्या मनामध्ये उतरत आहेस. तेव्हा मी म्हणालो, हो का. तेव्हा ती म्हणाली, हो ना राजेश, मला तू खूप आवडायला लागला आहेस. मग मी तिला थेट घराकडे घेऊन निघालो. आता अवघ्या 1-5 मिनटं अंतर राहिलं असेल, 5 मिनटाच्या अंतरावर तिचं घर होतं. मग मी तिच्या घरी पोहोचलो. घरी पोहोचलं तर तिच्या घराला एक भला मोठं कुलूप लावलेलं दिसलं. ते कुलूप पाहून माझ्या तोंडावर 12 वाजले. आता हिच्या घराला तर कुलूप लावलं आहे, आता काय करणार. तेव्हा मी तिच्याकडे पाहू लागलो. तेव्हा ती हसू लागली व मला म्हणाली, काय झालं. तेव्हा मी म्हणालो, तुझ्या घराला कुलूप लावलं आहे ना. ती म्हणाली, हो तर मग काय झालं, मीच कुलूप लावून आली आहे. मग म्हणालो, कसं काय. मग मी कसं काय म्हणल्यानंतर ती मला म्हणाली, माझी आई आणि पप्पा दीदीकडे गेले आहेत, दीदीच्या गावाला, आणि 2 दिवस येणार नाहीत, मी घरी एकटीच आहे. मग माझ्या चेहऱ्यावर एकदम हसू उमललं, मला एकदम खुशी झाली. मित्रांनो, तिने एकटीच होती घरी आणि हे मला ती आत्ता सांगत होती. हे जर तिनं अगोदरच मला सांगितलं असतं तर मी जेवणाचा बेत केलाच नसता, थेट 100च्या स्पीडमध्ये गाडी घेऊन तिच्या घरी पोहोचलो असतो आणि तिला घट्ट मिठीत घेतलं असतं. परंतु जे झालं ते ठीकच आहे असं म्हणून मी तिला काहीच बोललो नाही. मग ती गाडीनं खाली उतरली आणि तिनं घराचं कुलूप काढलं. तिच्याकडे चावी होती. मला तिचं घर माहीत होतं परंतु मी तिच्या घराच्या मध्ये कधी गेलो नव्हतो. 1-2 वेळेस तिच्या घरी जाण्याचा प्रसंग आला परंतु मी तिला बाहेरून स्लिप दिली होती आणि 1-2 वेळा मी बटल्याला इथं आणून सोडलो होतो. याच्या व्यतिरिक्त मला बाकीचं काहीच माहीत नव्हतं. मी तिच्या घरी गेल्यानंतर तिने घराचा दरवाजा उघडला, आम्ही दोघे पण आत गेलो. आत गेल्यानंतर मी तिच्या घरामध्ये जसा गेलो तसं तिने घराचा दरवाजा बंद केला. तिच्या आजूबाजूला बरीच घरं होते पण कुणाचं काही देणं घेणं नव्हतं. तिच्याकडं कोणी येत नसावं किंवा हेनी कुणाकडे जात नसतील. मग मी बाकीच्या लोकांचा काहीच विचार केला नाही. दरवाजा तिनं बंद केल्यानंतर मी तिला म्हणालो, दरवाजा का बंद करतेस. मग ती म्हणाली, जे काय करायचं ते रस्त्यावरच करायचं होतं का, दरवाजा बंद करायचं नाही तर का उघडाच ठेवायचा का. अरे घरामध्ये कुत्रं येते, मांजर येते आणि आम्ही दरवाजा घरामध्ये आल्यानंतर दरवाजा बंदच असतो. तू आल्यामुळे दरवाजा बंद करते असा काही तुझ्या मनात गैरसमज असेल तर काढून टाक आणि माझ्यापासून तुला काही अडचण येणार नाही हे पण लक्षात ठेव. मग मी ठीक आहे असं म्हणालो आणि पुढच्या क्षणाला एक क्षणाचासुद्धा विलंब न लावता मी माझे दोन्ही हात तिच्या गळ्यात घातले. तिला घट्ट मिठीत घेतलं. मी तिला मिठीत घेतल्याबरोबर तिने तिचे ओठ माझ्या ओठावर टेकवले आणि आधाशासारखं ती माझ्या ओठांना चावू लागली. तेव्हा मी म्हणालो, अगं काय करतेस, चमेली थोडा हळू ना, मला त्रास होतो आहे. मग तिनं माझे ओठ सोडले, माझ्या गालावरती चुंबन अंकित करू लागली, माझ्या ओठाचं रसपण करू लागली, माझ्या डोळ्यावर किस करू लागली, माझ्या कपाळावर किस करू लागली. मग मीसुद्धा तिच्या संपूर्ण शरीरावर किस करायला सुरुवात केली. तिचं संपूर्ण शरीराचा एकसुद्धा भाग मी ठेवला नाही. सगळीकडे मी किस करत सुटलो. तिचं सगळं शरीर मी ओलं करून टाकलं होतं. मी हळूहळू हळूवारपणे तिच्या ओठांना आणि तिच्या शरीराच्या इतर भागांनासुद्धा चावायला सुरुवात केली होती. तिला गुदगुल्या होत होत्या, ती इकडे तिकडे पळू लागली. तसं मी तिचा ताना काढू लागलो. मी तिच्या पाठीमागे धावू लागलो. असं करत करत ती पुढे पुढे पळत होती, मी तिच्या पाठीमागे पळत होतो. असं करत करत ती थेट तिच्या बेडरूममध्ये घुसली. मग मीसुद्धा पाठीमागे पडणाऱ्यापैकी नव्हतो, मी थेट तिच्या बेडरूममध्ये घुसलो. बेडरूममध्ये घुसल्याबरोबर मी तिला घट्ट पकडली आणि तिच्या बेडवर तिला मी आडवी केली. आता मी इकडचा तिकडचा टाईम न घालवता किंवा जरासुद्धा विलंब न लावता थेट तिचे गोळे पकडले आणि तिच्या गोळ्यांना दाबायला सुरुवात केली. तिनं मला जरासुद्धा विरोध केला नाही. मी तिचे मस्त गोळे दाबत होतो आणि तिला आनंद होत होता.
ती माझ्याकडून गोळी दाबून घ्यायला तिलासुद्धा भारी वाटायला लागलं होतं। मग मी तिला पाठमोरी केली आणि तिला पालथी करून मी तिच्या वर झालो आणि पाठीमागून तिचे गोळे दाबू लागलो। माझा हत्यार तिच्या पाठीमागच्या गांडीवर चिटकलं होतं आणि भला मोठा तंबू तयार झाला होता। काय रुतते रे राजेश, काय रुतवत आहेस असं ती मला म्हणाली। तेव्हा मी म्हणालो, काय रुतते तूच हात लावून बघ बाबा। मग तिनं पाठीमागे हात घातला, तसा तिचा हात माझ्या हत्यारावर बसला व ती म्हणाली, बाप रे किती मोठा हत्यार आहे। मग मी तिला म्हणालो, जेव्हा गाडीवर बसलीस तेव्हा आकार कळला नव्हता का? तेव्हा ती म्हणाली, हो कळला तर होता ना, पण तेव्हा मनसोक्त बघितलं नव्हतं, आता मनसोक्त बघायला चान्स आहे। मग तिनं जरासुद्धा वेळ न घालवता माझ्या पॅन्टची चेन खाली खेचली आणि सरळ हात मध्ये घालून तिनं माझं हत्यार बाहेर काढून घेतलं व मला म्हणाली, बाप रे किती मोठं आहे। तेव्हा मी म्हणालो, हो का? मग तिनं त्यावर हात फिरवायला सुरुवात केली। मित्रांनो, तिच्या अंगावर जो कॉलेजचा युनिफॉर्म होता तो कॉलेजचा युनिफॉर्म मी आता हळूहळू काढायला सुरुवात केली। तिच्या टॉपची बटणं मी काढून टाकली आणि तिचा वरचा टॉप काढून तिला आता पूर्णपणे मी अर्धनग्न अवस्थेमध्ये घेऊन आलो। तिचे मोठमोठे गोळे 36 नंबरचे असतील ते माझ्या हातात बसत नव्हते, ते आता मी धरून माझ्या तोंडात घालून मी त्यांना चोखू लागलो। आम्ही दोघे पण एकमेकाच्या शरीराचा आस्वाद घेऊ लागलो। ती माझे कपडे काढत होती तर मी तिच्या आता खालचे सलवारचा नाडा सोडला आणि तिला आता मी पूर्णपणे भोंगळी करणार होतो। सलवार काढली परंतु तिच्यामध्ये तिने निकर घातलेली होती, त्या निकरवरच ती माझ्यासमोर होती, ब्रा तर ती वापरतच नव्हती। मग मी तिची निकरसुद्धा हाताने खाली खेचून काढली, तसं तिनं मला विरोध केला नाही, निकर काढायला तिने उलट तिनं मला सहकार्यच केलं। आता पूर्णपणे ती भोंगळी होती, तिच्या महिन्यावर थोडे थोडे केस आलेले होते, तिची पुच्छी एकदम गुलाबी रंगाची होती, मला खूप आवडत होती। मग मी हळूहळू तिच्या पुच्छीवरून हात फिरवायला सुरुवात केला, माझं सामान काढून तिनं अगोदरच हातात घेतलं होतं। मी तिला पलंगावर उठून बसवलं आणि तिचे दोन्ही पाय फाकवले। पलंगाच्या वरच्या बाजूला असलेली उशी मी घेतली आणि तिच्या कमरेखाली लावली। कमरेखाली उशी लावल्यानंतर तिची फाक थोडीशी मोठी रुंदावली होती। मग मी माझा सोटा तिच्या फाकेवर ठेवला आणि हळूवारपणे दाब देऊ लागलो। हळूहळू जसं जसं मी प्रेशर वाढत होतो तसं तसं माझं सामान तिच्या महिन्यामध्ये घुसत होतं। काही वेळाच्या प्रतीक्षेनंतर माझं सामान पूर्णपणे आत गेलं, तिला काही त्रास झाला नाही, तिची महिना एकदम ओली झाली होती, ती आम्ही जेवण करत होतो तेव्हापासूनच गरम झाली होती। आजचा आमचा हा पहिला कार्यक्रम होता, मी तिला हळूहळू झटके द्यायला सुरुवात केली। 15-20 मिनटं झटके दिल्यानंतर माझ्या बाबरावने पाणी सोडले। मित्रांनो, तिला पलंगावर टाकून ठोकायला मला खूप मजा येऊ लागली होती, मी खूप एकदम मस्त चेकाळत होतो आणि तीसुद्धा ती आता तिच्या तोंडातून मादक आवाज बाहेर काढत होती आणि मी तिला मस्त ठोकत होतो। तिच्या घरामध्ये कोणच नाही हे मला माहीत झालं होतं। मग मी एकदम मनसोक्तपणे 30-40 मिनटं तिला ठोकून काढली। आमच्या दोघांचं पण पाणी निघाल्यानंतर ती मला म्हणाली, राजेश तुला जमत असेल तर तू संध्याकाळच्या मुक्कामाला माझ्या घरी येतोस का? तेव्हा मी म्हणालो, हो का नाही जमणार, मी घरी सांगतो आणि निश्चित तुझ्याकडे आज मुक्कामाला येतो। मित्रांनो, दुपारचा खेळ आमचा संपला होता, त्यानंतर रात्री काय झालं हे कथेच्या मी तुम्हाला पुढच्या भागामध्ये सांगतो। आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगायची होती, ही कथा मी तुम्हाला पूर्वीच्या भागामध्ये पण सांगितलं, माझ्या आयुष्यात घडलेली खरी आणि सत्य आहे। यामध्ये फक्त मी पात्रांची नावं चेंज केली आहेत, माझं नाव राजेश पाटील आहे ते मात्र बरोबर आहे, बाकीच्या पात्राची नावं मी चेंज केलेली आहेत कारण माझ्यामुळे दुसऱ्यांना अडचण होऊ नये। आजची कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल, आजच्या कथेबद्दल तुमचे काय अभिप्राय असतील ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद मित्रांनो, भेटूया कथेच्या पुढच्या भागामध्ये।